रोडचा गोपी धाबा आहे, तिथून अंदर जाण रस्ता आहे चमक, इकडे खांबोरा शिंदी जाण रस्ता आहे. हा रस्ता जर म्हणसाल तर या रस्त्यानं लय मोठी वाहतूक असते, पण या रस्त्याने गेले काही लहान लहान पूल होते. या पुलात पावसा इतकी बेकार कंडिशन होत जाय की छाती छाती पाणी राहत जा, लोक क्रॉस करायला भरलं जात जाय भारी. तर या अडचणी समजून जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यानं या ठिकाणी टाकला फंड. आज या रस्त्यात उद्घाटन आहे, गावरानंटी तुम्हाला टोटल उद्घाटन दाखवणार आहे, टोटलच्या टोटल या ठिकाणी आहे उद्घाटन. आता विशेष म्हणजे या ठिकाणच्या लोकले येणं जाणं करताना काय काय त्रास होते हे पहिल्यांदाच आपण जाणून घेऊ. माझ्यासोबत या रस्त्याची हेल्पाटे सहन करणारे काका आहेत. काका किती त्रास सहन केला जी तुम्ही आता लोक याचा? अरे बापरे, पूर्ण म्हणजे असं इतकी भीषण परिस्थिती पावसाळ्यात की अर्धा अर्धा काय दोन दोन घंटे ह्या ठिकाणी आम्हाला उभं राहा लागतो. अरे बापरे, आणि पाणी किती राहत जाणार? पाणी एकदम छातीवर छातीवर पाणी, एक तर कसं वाघाडीचं पाणी काही पडले नाल्या. मग आता रस्ता होऊन राहिला, हो तर कसा काय होऊन राहिला असता? हे माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू भाऊ देशमुख यांच्या निधीतून ह्या रस्ता होत आहे. मी त्यांना धन्यवाद करतो आणि त्यांचे आभार सुद्धा मानतो. त्यांना घरी एक नागरिक आहेत दादा, लय त्रास झाला शिल्या आल्या तुम्हाला आता लोक तर काय विचारता बा, डिलिव्हरीच्या बाहेर येत आहेत, गाड्या फसत, पेट्रोल त्या सायलेन्सरमध्ये घुसे, पाणी जाय पाणी जाय, गाड्या उचलून न्या लागत, भयानक त्रास. असा त्रास आम्ही कधीच नाही पाहिला. म्हणजे आता रोड होत आहे, आता रोड होत आहे बद्दल रोडाला धन्यवाद. अध्यक्ष बबलू भाऊ देशमुख आहेत. बबलू भाऊ सकोन पासून निरा उद्घाटन चालू आहे, काय प्लॅनिंग आहे तालुक्याचं? कशा बाबतीत विकास भरला दिसून आला? ऍक्च्युअल म्हणजे कसं आहे, उद्घाटन आहे, काम आहे, बाकीच्या ठिकाणी फक्त उद्घाटन दिसून आलं. हा जे काही अचलपूर मतदारसंघाचे मंत्री आमदार जे काही 8000 कोटीचं काहीतरी भूमिपूजन उद्घाटन केले म्हणते, पण बिनकामाची मला नाही वाटत एखादं काम त्यातलं सुरू होईल. पण आपले जे काही कामं आहे, जे मी ह्या 2 वर्षात गेल्या 10 वर्षात कामं टाकले, तर जास्तीत जास्त या 2 वर्षात ह्या मतदारसंघात ह्या सर्कलमध्ये पत्रोट सर्कलमध्ये अचलपूर तालुका चांदूरबाजार तालुका मला वाटते 40-50 कोटी इथं टाकले. 2 वर्षात 40-50 कोटी चांदूरबाजारला टाकले,
आणि काम त्यातले 75% सुरू झाले आणि 25% आता भूमिपूजन करून झालं. सो गोपापूर फाटा ते चमक निरा राजू लयच कंडिशन खराब आहे बहुत त्या रस्त्याची. मीच तर दोन खेप पडलो इथं. आपण चमक फाटा ते चमक इथे 45 लाख टाकले होते आणि कुष्टा ते चमक सुरवाळा इथे 30 लाख टाकले होते. वर्क ऑर्डरही झाली. आम्हाला उद्या परवा सुरू होईल. हे तुमचे गारोळी जे काही आताचे मंत्री आहेत यांचे काही लोक आणि हे कोर्टात गेले आणि कोर्टातून 330 कामापैकी 53 कामावर येणं कॅन्सल केलं. कॅन्सल कशासाठी केले? नेमात बसत नाही, याच्यात बसत नाही. लोकायचा स्वतः करणं आहे, दुसऱ्यानं केलं आपण टाकलं ते कसे बंद पडल? लोकायचा काही विषय त्यांच्यासमोर नाही आहे, फक्त मी एवढाच विषय. गेल्या 20 वर्षापासून अचलपूर मतदारसंघाला आमदार तुम्ही लोकांनी निवडून दिले. 20 वर्षात कुठल्याच तऱ्हेचे कामं मला वाटते या मतदारसंघात चाकत छुटक सोडले तर एखादं असं महत्त्वाचं काम काही झालं. ह्या 20 वर्षापासून जो काही आमदार असेल त्याचे कामं एखादं प्रोजेक्ट पाहिजे. त्याच्यात 10-7-8 हजार पोरं सुशिक्षित बेकार आतापर्यंत नोकरीवर पाहिजे होते. त्याचे राग नाल्यां रोडच याच्याकडून होत नाही तर ते प्रोजेक्ट काय होणार आहे? स्वतःचं काय आहे भलं हे चालू आहे. त्याच ओके वर्षात काय केलं, कुठं काम केलं एवढं मला दाखवून द्या. असा आमदार मंत्री तुम्ही मतदारसंघाला दिला. आता मी जिल्हा परिषदचा एक सदस्य एक अध्यक्ष असताना 15 वर्षात ह्या मतदारसंघात मी नसतो. या 2 तालुक्यात मला वाटते हा आधी होता तसाच राहिला. जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख यांच्यासोबत मी बोललो. सकोन पासून निरा या शिंदे सर्कल मध्ये 1 करोड रुपये कामाचं त्याचं उद्घाटन झालं आहे. म्हणजे बबलूभाऊचं काम कसं आहे, उद्घाटन केलं की काम करते. आता बाकीच्या ठिकाणी जर विचार केला तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामं चालू झाली. म्हणजे हा जर म्हणसाल तुम्ही आता शिंदे ते लवकर हा चमक रस्ता लवकर होऊन जाईल. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न रोडचा प्रश्न येऊन राहिला तो म्हणजे गोपापूर फाटा ते चमक, चमक ते सुरवाळा, सुरवाळा ते कुष्टा. अरे बाबा निरा कंडिशन खराब आहे म्हणते. त्या रस्त्यानं चालता येत नाही, म्हणजे पैदल माणसाला चालता येत नाही, गाडीवाल्याचे वाकेच वाके. त्या दिवशी राज्यमंत्र्याला विचारलं होतं मी की भाऊ हा रस्ता कोण थांबला, तर म्हणते जिल्हा परिषदनं थांबवला. आणि भाऊनं सांगितलं की राजे राज्यमंत्र्यानंच काळी केली. आता हे खरी खुरी काळी तुम्हाला पाहायला भेटली गावरानंदीवर. बातमी जशी आहे तशीच महामनातलं काही नाही, दोन्ही माणसं खोटेच माणसं बोलले. फक्त मीडियाचं काम आहे बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणं. म्हणून आज खरीखुरी बातमी पाहण्यासाठी तुम्ही यूट्यूबवर जाण गावरान90 आपली TS90 सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून की नाही आपली वळी भाषा बी टिकली पाहिजे.